वैयक्तिक काही घेणे देणे नाही. आणि उमेदवार जर म्हटलं तर बोलून तर आपला लहान भाऊचा करताच उमेदवार आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही त्याच्यामध्ये. की मग म्हणतात ते राष्ट्रवादीचं काही नाही आहे, विशेष करून काँग्रेस सेनेचं तर आपण अजून कामच केलं नाही. आता तुम्ही जे बोलले समजा राष्ट्रवादी आणि काँग्रेस, असा काही मतभेद आहे का आपल्या जिल्ह्यात? नाही. सह्याद्री न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सूर्य देशमुख. जो सह्याद्री माझा न्यूज नाही, माझा जिल्हा माझा खासदार हा जो विशिष्ट असा प्रोग्रॅम आपण सह्याद्री माझा न्यूजच्या मार्फत आपण आयोजित केलेला आहे, त्या संदर्भात आज आपण होतो दर्यापूरमध्ये. आणि आज आपल्यासोबत दर्यापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख अनिलजी जळमकर चर्चा करायसाठी तयार आहेत. दादा, नुकतंच महाविकास आघाडीच्या तर्फे दोन तिकिटाच्या संदर्भात एक वाद सुरू आहे, दिनेश बुब आणि बळवंत वानखडे, त्या संदर्भात आपली राष्ट्रवादीची प्रतिक्रिया कोणाकडे जाणार आहे? नाही, आपल्याला दोन्ही सारखेच आहेत, तो काही भाग नाही. परंतु जवळपास एक काँग्रेसची सीट नक्की झालेली आहे, म्हणजे आज रोजी एक काँग्रेसला ती सीट मिळालेली आहे. मध्यंतरी असा एक वाद असा निर्माण झालेला होता की जर हे तिकीट जर काँग्रेसला जर गेली असती, शिवसेनेचे जे उभाटा गटाचे जे शिवसैनिक होते ते काम करणार नव्हते. तशा संदर्भातला असा प्रचार आपल्या राष्ट्रवादीमध्ये झालेला आहे का? नाही नाही, राष्ट्रवादीमध्ये नाही. राष्ट्रवादी उभटा गटाली सीट भेटली तरी आपण काम करू, काँग्रेसला भेटली तरी काम करू. कारण की आपण शरद पवाराचा विचार अशी बांधलेलो, आपल्याला काँग्रेस शिवसेनेची वैयक्तिक काही घेणे देणे नाही. आणि उमेदवार जर म्हटलं तर बोलून तर आपला लहान भाऊचा करताच उमेदवार आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही त्याच्यामध्ये. आपल्या राष्ट्रवादीची बांधणी कशा पद्धतीची तर जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये झालेली आहे? जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये चांगली राष्ट्रवादीची बांधणी झालेली आहे. आता बाकी पक्ष कसे निवडणुका झाल्या, निवडून आला उमेदवार की मग म्हणतात ते राष्ट्रवादीचं काही नाही आहे, विशेष करून काँग्रेस सेनेचं तर आपण अजून कामच केलं नाही. कारण नवनीत राणा याच्या अगोदर 2014 राष्ट्रवादीवर घड्याळवरच उभ्या होत्या, त्यावेळेस फार कमतांत्या पडल्या. 2019 त्या राष्ट्रवादी पुरस्कृत होत्या, तर त्या निवडून झालेल्या आहेत. म्हणजे राष्ट्रवादीचं काही नाही, पण आता ते काँग्रेसवाल्यांची एक आदत आहे, निवडून झाली, निवडणूक झाली, इलेक्शन झालं की मग राष्ट्रवादीचं काही नाही, मग आमचंच आहे असं ते दाखवतात. मध्यंतरी आता तुम्ही जे बोलले समजा राष्ट्रवादी आणि काँग्रेस, असा काही मतभेद आहे का आपल्या जिल्ह्यात? नाही नाही, मतभेद वगैरे नाही आहे. विचाराशी आपण बांधलेला, पवार साहेब ज्याला तिकीट देतील तो कोणताही माणूस असतो, त्यानं उद्या आपल्याला विचारलं नाही तरी चालते, तर आपण काम त्याचंच करू. बळवंतराव वानखडे जर उमेदवार असतील महाविकास आघाडीचे, पण बळवंतराव वानखडेच्या विषयी मतदारसंघात भरपूर अशी नाराजगी आहे. हो, आता कसं आहे, जे त्यांच्याबद्दल नाराजी राहिलं, त्यांनी भरपूर कामही केलेले आहेत, पण ते 10 लोकांची जरी काम झाले नाही तर ते नाराजी होती. अगोदर ते पदावर नव्हते तर नाराजी नव्हती, पण त्याला पद कारणीभूत आहे, म्हणजे सर्वांचे कामं होऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे नाराजी आहेच, तो काही भाग नाही. पण ते अशी किरकोळ नाराजी असते. आता काही लोक कामं करून नाराज झातात, काही त्यांचे समाजाचे लोक नाराजी दाखवतात, पण ते वेळेवर होते सर्व बरोबर. आता आपल्या जसं जसं शिंदे गट आणि उभाठा गटाचे एक शिवसेनेचे दोन भाग झालेले, तसे आपल्या राष्ट्रवादीचे पण दोन भाग झालेले आपल्या जिल्ह्यामध्ये. सर्वात जास्त ताकदवार कोणती राष्ट्रवादी आहे? नाही, आपल्या तालुक्यापुरतं जर बोललं तर हीच आहे, कारण आपल्या इथं अजित पवार नाही दर्यापूरमधून, एक फक्त तो सुशील गावंडे गेला तर तोही जिल्ह्यावर राहत होता, बाकी दर्यापूरचं असं कोणी इथून गेलेलं नाही आहे. एक दोन पोरं गेलेले आहेत, पण जे आहे ते आपली राष्ट्रवादीची जेवढी आहे तेवढी ताकद कायम आहे. ह्या फुटीनंतर राष्ट्रवादीमध्ये एवढी फूट आणि अशा मतात असं काही डिवायडेशन होणार नाही? काही डिवायडेशन होणार नाही. तर हे होते आपल्यासोबत राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख अनिल पाटील जळमकर. जुळून राहा मित्रांनो सह्याद्री माझा न्यूजकरिता. सूर्य देशमुखसह शशिकांत राऊत, दर्यापूर. तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका.